अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर शहरातील सर्व नागरिकांची कोविड-19 अनुषंगाने आरोग्य तपासणी होणार असून त्याबाबतचे आदेश तहसीलदार अरुण शेवाळे यांनी काढले आहेत। जामनेर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी 10 पथकांद्वारे होणार असून प्रत्येक पथकात 20 शिक्षक आणि 20 अंगणवाडी सेविका असणार आहेत। आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी या आरोग्य तपासणी पथकातील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिले, तर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी देखील या पथकांना मार्गदर्शन केले आहे। जामनेर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करणे हे तहसीलदार यांचे आदेश असल्यामुळे 4 शिक्षक आणि 3 अंगणवाडी सेविका या आदेशाचा भंग करून विनापरवानगी गैरहजर राहिल्याबद्दल तहसीलदार यांनी गटशिक्षण अधिकारी तसेच महिला व बालकल्याण अधिकारी पंचायत समिती यांना सदरच्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापक कायदा तसेच IPC 188 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। हा एक शॉर्ट सर्वे 7 दिवसाच्या आत आपल्याला कम्प्लीट करायचा आहे पूर्ण शहराचा। यासाठी या ऑर्डर्स माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय तहसीलदार यांच्या मार्फत या आपण आपल्याला बजावण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक घेतलेले आहेत, अंगणवाडी सेविका घेतलेल्या आहेत, मदतनीस घेतलेल्या आहेत आणि पर्यवेक्षक म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा घेतलेले आहेत। मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपले आभार देखील मानतो की आपण हे जी हा जो पिरियड इतका संकटमय पिरियड याच्यामध्ये तुम्ही आले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।